नमस्कार, मी अमोल जोशी. फुटबॉल विश्वचषकामध्ये इंग्लंडनं विजयी सलामी दिली आहे, तर 12 वर्षांनंतर स्वीडनला विश्वचषकामध्ये गोल झळकवण्यात यश आलं आहे. पाहूया या फुटबॉल विश्वचषकातल्या इतरही काही घडामोडी आमच्या फुटबॉल शुटबॉल या विशेष कार्यक्रमात. फुटबॉल विश्वचषकामध्ये विजयी सलामी देण्यासाठी इंग्लंडला कमालीचे कष्ट करावे लागले. इंग्लंडनं आपल्या सलामीच्या लढतीमध्ये ट्युनिशियावर 2-1 विजय साकारला. हॅरी केननं इंग्लंडकडून सामन्यामध्ये 2 गोल झळकावत आपल्या संघाचा विजय सुकर केला. हॅरीनं 11 मिनिटालाच गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यानंतर ट्युनिशियाच्या सासीनं पेनल्टीवर 35व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर 91व्या मिनिटाला केननं आणखी एक गोल करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे Zee24 तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आणि त्याचबरोबर विवा फुटबॉल नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे. सगळ्यात पहिल्यांदा सुनंदन, इंग्लंडनं फुटबॉल विश्वचषकामध्ये विजयी सलामी दिलेली आहे, या सामन्याचं विश्लेषण आपण कसं कराल? विश्लेषणापेक्षा मी पहिल्यांदा हे म्हणेन की इंग्लंडच्या लोकांना हायसं वाटलं असेल. दरवेळेला वर्ल्ड कपला जेव्हा इंग्लंडची टीम जेते तेव्हा तिकडच्या वर्तमानपत्रात एक मथळा नेहमी असतो, बेस्ट टीम टू लीव द शोर्स. आणि नंतर ते वर्ल्ड कपमध्ये जातात आणि पचकतात, दुसरा माझ्याकडे शब्द नाही अक्षरशः, पचकतात, खराब कामगिरी करतात. एकाहून एक मोठी नावं, नावाजलेली नावं ही इंग्लंडच्या टीममध्ये असतात आणि तरी ते अपेक्षित खेळ करू शकत नाही. कालच्या मॅचमध्ये सुद्धा काहीसा त्यांचा खेळ अडखळत झालेला आहे. फक्त थोडक्यात वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन की 2 गोल झाले, त्यांचा समोरच्याचा एक झालो, त्यांना हायसं वाटेल. आणि हा हॅरी केन जो आहे त्याला मी हॅरी केन म्हणेन, म्हणजे वादळासारखा तो खेळला आणि त्यांनी इंग्लंड टीमला पलीकडे नेलं. परंतु इंग्लंड टीमचा भरोसा मला अजूनही देता येणार नाही, जास्त मला वाटतं याच्यात खोलात जाऊन आशिष सांगू शकेल. नक्कीच आशिष, इंग्लंडची पहिल्या सामन्यातली कामगिरी पाहता त्यांचा आगामी विश्वचषकातला प्रवास कसा असेल असं वाटतं? नाही, आपण कालच बोललो की इंग्लंडचा संघ यावेळेला डेअर डेव्हिल आहे, म्हणजे तो वन ऑफ द यंगेस्ट टीम आहे ती. हॅरी केन हा जो त्यांचा कॅप्टन आहे तो यंगेस्ट कॅप्टन आहे गेल्या 50 वर्षातला, तो फक्त 25-26 वर्षाचा आहे. आणि त्याचप्रमाणे क्लब फुटबॉल खेळणारे सगळे युवा शिलेदार त्यांनी यावेळेला टीममध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे काल आपण पाहिलं की काहीशी थोडी अनुभवाची कमतरता असल्यामुळे ते जे अडखळले, विशेषतः बचावपटूंमध्ये काहीसा समन्वयाचा अभाव होता. काही त्यांनी लूज बॉल, ज्याला म्हणता येईल की सहजपणे त्यांनी बॉल आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूंना दिले. गोलही त्यांच्यावरती जो झाला तो सुद्धा खरं तर बचावपटू तगडे असते तर तो व्हायला नको होता. त्यामुळे ह्या थोड्या काही ज्याला फाईन ट्युनिंग म्हणता येईल ते गॅरेट साऊथगेट नक्की करतील पुढच्या सामन्यामध्ये. आणि इंग्लंडला एक नशिबाचा एक मोठा हात मिळालेला आहे, म्हणजे त्यांच्या गटामध्ये बेल्जियम आहे, पण इंग्लंड आणि बेल्जियम ही मॅच त्यांच्या गटाची शेवटची आहे. त्याच्यामुळे आता ट्युनिशियानंतर पनामाविरुद्ध इंग्लंड जिंकतील, त्याचप्रमाणे बेल्जियमही आपली दुसरी मॅच जिंकेल. सो त्या मॅचला तशा अर्थाने अकॅडमिक अर्थ राहील. बाद फेरी गाठण्यासाठी इंग्लंड सहजी जाऊ शकेल असं वाटतं. पण या सगळ्या युवा खेळाडूंमध्ये एक समन्वयाचा थोडा अभाव जाणवला. 7-8-10 वेळा त्यांनी गोलवरती फटके मारले, पण नेमकं फायनल फिनिशिंग, ज्याला म्हणता येईल की घास तुला दिलेला आहे, नेमका तो घास घ्यायचा कुणी, हे नेमकं त्यांना थोडं अजून फॉरवर्डला सुद्धा ताळमेळ बसवायला लागेल. कारण त्यांची एकतर शैली वेगवेगळी आहे, ते ज्या क्लबकडनं खेळतात त्या क्लबची शैली वेगळी असते. या सगळ्या खेळाडूंना एकत्र त्यांची मोड बांधायची हे एक आव्हान असतं, आणि मॅच प्रॅक्टिस हाच त्याला एक महत्त्वाचा अनुभव असतो. आणि मला वाटतं पुढच्या सामन्यामध्ये या सगळ्या उणिवा भरून काढतील आणि 4-0 असा दणदणीत विजय मिळवतील अशी मला आशा आहे. निश्चित, पुढच्या मॅचकडे आपण जाऊया. बेल्जियमनं आपला पहिला विश्वचषक खेळणाऱ्या पनामाचा 3-0 धुव्वा उडवला. रोमेलू लुकाकूनं 2 गोल करत बेल्जियमच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली, तर मेर्टेन्सनं 47व्या मिनिटाला गोल झळकावत बेल्जियमला सामन्यामध्ये खातं उघडून दिलं. विश्वचषकामध्ये पदार्पण करणाऱ्या पनामानं पहिल्या हाफमध्ये बेल्जियमला रोखण्यामध्ये यश मिळवलं होतं. बेल्जियमचं आक्रमण रोखत पनामानं त्यांना गोल करण्याची संधीच दिली नाही. मात्र दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियमनं आपला खेळ उंचावत 3 गोल झळकावले आणि विश्वचषकात दिमाखात सुरुवात केली.
तर आता याविषयी आपण बोलूया. सुनंदन, बेल्जियमनं फुटबॉल विश्वचषकामध्ये शानदार सुरुवात केलेली आहे, त्यांच्या खेळाविषयी आपण काय सांगाल? आशिषने बरोबर वर्णन केलं की तो जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये बेल्जियम आणि इंग्लंड या दोन तगड्या टीम आहेत आणि त्या मानाने इतर ग्रुप जे आहेत ते ग्रुप ऑफ डेथ समजले जातात, इतके चारही टीम तगड्या आहेत. परंतु इंग्लंड आणि बेल्जियमला तो फायदा आहे, त्याचा फायदा बेल्जियमने काल उचललेला दिसतोय. म्हणतोयस ते बरोबर आहे की पहिल्या हाफमध्ये त्यांना रोखण्यात आलं, परंतु कित्येक वेळेला हे रोखताना समोरच्या टीमच्या टाकीतलं पेट्रोल ऑलमोस्ट संपल्यात जमा असतं आणि मग सेकंड हाफमध्ये त्यांना तेवढा बचाव करता येत नाही. आणि हा जो लुकाकू खेळाडू आहे, याच्या पायातमधनं बॉल घेऊन जेव्हा तो येतो तेव्हा लुकाकूनही समोरच्या टीमच्या बचाव फळीच्या काळजात लकलकतं, इतका त्याच्या पायामध्ये चमक आहे. त्यामुळे काल त्याचे गोल आणि बेल्जियमचा विजय या सगळ्या गोष्टी भट्टी जमून आलेल्या होत्या आणि इंग्लंड आणि बेल्जियमची जी काही आगेकूच व्हायला पाहिजे त्या दृष्टीने प्रवास चालू झाला एवढंच मी म्हणेन. निश्चित आशिष, पनामा आपला पहिलाच सामना खेळत होतं, पनामानं आपल्या खेळानं या सामन्यामध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, काय सांगाल? सुनंदन इकडे, त्यामुळे मला क्रिकेटचं उदाहरण दिल्याशिवाय काही पर्यायच नाहीये. बेल्जियमची तुलनाही कायम साऊथ आफ्रिकेशी केली जाते क्रिकेटमधल्या. दे आर द चोकर्स, म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी ते काहीतरी चुका करतात आणि सामना गमवतात. संधी हातातोंडाशी आलेली असते पण त्यांना ती साधता येत नाही, असा काहीचा प्रकार असतो. पण या वर्ल्ड कपमध्ये थोडा त्याला अपवाद ठरेल असं वाटतंय, कारण त्यांनी मनही जिंकली आणि सामनाही जिंकला. आपण पाहिलं की ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, पोर्तुगाल स्पेनही चांगले खेळले पण त्यांचा सामना ड्रॉ झाला. फ्रान्सनी सामना जिंकला पण मन नाही जिंकली. अशी काहीची सगळी उलटीपालटी परिस्थिती या वर्ल्ड कपमध्ये सध्या होताना दिसतीये. त्या तुलनेत बेल्जियमनी काल स्लो आणि स्टेडी असं ज्याला म्हणता येईल त्यांच्या सगळ्या खेळाडूंना मॅच प्रॅक्टिस चांगली मिळाली. त्यांच्यामध्ये भट्टी जमण्यापर्यंत त्यांनी कालचा सामना सराव सामन्यासारखा खेळून एक चांगला अनुभव घेतला आणि याच्या पुढे मोठी उडी घ्यायला ते सज्ज होतील. तू म्हणलास पनामाचं, तर खरोखर आहे पनामा वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करत आहेत कॉन्काकेफ, म्हणजे उत्तर अमेरिका गटातनं ते आलेले आहेत. आपण बघितलं की खरं तर पनामाच्या जागी आज इथे USA पाहिजे होता, कारण त्या वादग्रस्त गोलामुळे पनामा क्वालिफाय झाले. नाहीतर USA सारखी खरोखर गुणवान जो संघ आहे, जो उभरता संघ आहे, ज्याला आता 2026 सालचं वर्ल्ड कप यजमान पण मिळालेलं आहे, तो संघ इथं पाहिजे होता. पण दॅट्स फुटबॉल, म्हणजे तुम्ही त्याला काही करू नाही शकत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या एकूण मर्यादा काल स्पष्ट झाल्या, त्यांना बरीच मजल गाठायची आहे आणि त्यामुळे पनामाच्या संघाला हा जो काही अनुभव आहे, भले सामना त्यांनी हारला असला तरी हा अनुभव गाठीशी घेऊन त्यांना याच्या पुढची वाटचाल करण्यासाठी या वर्ल्ड कपचा नक्कीच फायदा होईल. निश्चितपणे पुढे जाऊया आपण. 1958 नंतर स्वीडननं पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीमध्ये विजय मिळवण्याची किमया साधली. स्वीडननं दक्षिण कोरियाचा 1-0 पराभव केला, तर दक्षिण कोरियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. स्वीडनच्या संघानं जवळपास 12 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकाचा सामना खेळला आणि त्यांनी दमदार खेळ करत आपल्या अभियानाची सुरुवात विजयानं केली आहे. स्वीडनकडून सामन्यातला एकमेव गोल हा कर्णधार आंद्रेसनं लगावला. कर्णधाराच्या या गोल्डन गोलमुळं स्वीडनच्या बाद फेरीच्या आशा पल्लवित झाल्या. आशिष, 12 वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये मनीषेमनी स्वीडन खेळतो आहे. स्वीडनच्या कामगिरीबाबत काय सांगाल? इथून पुढच्या सध्याच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहू शकेल स्वीडनची? आपण पाहिले स्वीडन मुळात वर्ल्ड कपमध्ये दाखल झाला तो इटलीला रोखून. त्यांनी 2 सामन्यांमध्ये इटलीशी ते खेळले आणि इटलीला एकही गोल त्यांनी करू दिला नव्हता. त्यामुळे स्वीडनची बचावपटू भक्कम आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांची मध्यफळी ही सुद्धा भक्कम आहे आणि एक सगळ्या 11 जणांचं एक युनिट म्हणून ते खेळतात. त्यामुळे दे आर व्हेरी डिफिकल्ट टीम टू बीट असं त्याला म्हणता येईल. काल त्या कोरियाविरुद्ध खेळताना त्यांनी नेमकं पहिल्यांदा हेच केलं की आपल्या विरुद्ध गोल होणार नाही याची त्यांनी शाश्वती, याची त्यांनी खातरजमा केली आणि नंतर त्यांनी आक्रमणं चढवली. त्याच्यामुळे स्वीडन हा, त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, त्यांना त्यांची बलस्थानं काय याची पुरेपूर जाणीव आहे आणि म्हणूनच कुठला फार काही नेमार, मेस्सी, रोनाल्डो यांच्यासारखा काही जादू आणि ज्याला फ्लॅम्बॉयन्स म्हणता येईल असा काही कुठला नेत्रदीपक खेळ न करता आश्वासक पद्धतीने आपली मार्गक्रमण पुढे करायचं, प्रतिस्पर्ध्याला गोल करू द्यायचं नाही आणि मग एखाद दुसरा अटॅक करून तिथं मात्र गोल नोंदवायचा, ही स्वीडनची धोरण याच्या पुढेही सामन्यांमध्ये असणार आहे. काल स्वीडन थोडासा नशीबवान ठरला त्याला, कारण VAR
म्हणजे व्हिडिओ असिस्ट रेफरी, हा जो यावेळच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे आणि तो गेम चेंजर नक्कीच ठरणार आहे. ती पेनल्टी होती का नाही याबाबत रेफरीच्या मनामध्ये शंका होती आणि व्ही ए आरनी त्याला, जसं क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो तसं व्ही ए आरनी मदत केली आणि ती पेनल्टी आहे असं सांगितलं आणि त्याच्यावरती स्वीडनचा काल गोल झाला. बाकी कोरियाचं म्हणायचं तर कोरिया आपला आशियाई संघ असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात त्याच्यावरती. कोरियाने वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलेलं आहे 2002 साली आणि फुटबॉलमध्ये कोरियाचे खेळाडू इंग्लिश क्लबकडनं सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे त्यांनी आता थोडं वन स्टेप अहेड जायला पाहिजे असं अगदी प्रामाणिकपणे वाटतंय. त्यांनी सामने जिंकायला पाहिजे, दुसरी फेरी गाठायला पाहिजे, थोडासा त्यांनी तो स्पार्क दाखवायला पाहिजे खेळामध्ये, पण त्याच्यात ते नेमके थोडे कमी पडत आहेत. काहीचा अनुभव कमी पडतो, काहीचा आत्मविश्वास कमी पडतोय, पण अदरवाईज कोरिया संघ म्हणून गुणवान आहे. आता मॅच जिंकायची एवढं फक्त त्यांच्या हातात बाकी आहे. निश्चितपणे ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. आज होणाऱ्या सामन्यांविषयी देखील आपण बोलणार आहोत. एका ब्रेक नंतर पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम फुटबॉल शुटबॉल. पुन्हा स्वागत फुटबॉल शुटबॉल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आता आपण आज होणाऱ्या सामन्यांवर एक नजर टाकूया. आज दोन महत्वाचे सामने होत आहेत, कोलंबिया आणि जपान. हा संध्याकाळी 5:30 सामना रंगणार आहे आणि दुसरा सामना आहे पोलंड विरुद्ध सेनेगल, हा रात्री 8:30. तर तिसरा सामना रशिया विरुद्ध इजिप्त, हा रात्री 11:30 रंगेल. तर सुनंदन लेलेनकडे आपण जाऊया. सुनंदन, आज जे 3 सामने आहेत त्याच्यामध्ये जो तिसरा सामना आहे रशिया आणि इजिप्त हा सगळ्यात लक्षवेधी सामना म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात आहे, काय सांगाल आपण या लढतीबद्दल? तोंडाला पाणी सुटेल असा सामना आहे. रशियाने सुरुवात जबरदस्त केलेली आहे, 5-0 त्यांनी पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्याच्या उलट इजिप्तनी अगदी शेवटच्या क्षणी पहिला सामना गमावलेला आहे. आणि फक्त ज्या सगळ्या फुटबॉल जगताचं ज्याच्याकडे लक्ष आहे की मो सला खेळणार का नाही, गेल्या सामन्यामध्ये तो खेळला नाही, बाहेर बसून होता बेंचवरती आणि शेवटी त्याच्या चेहऱ्यावरची निराशा कळत होती की अरे बापरे शेवटच्या क्षणी इतक्या वेळ थोपून डरलेला आक्रमण हे हातातनं निसटलं आणि तो सामना निसटला. त्यामुळे 11:30 सामना म्हणजे आखो का तारा आहे, त्यामुळे मजा येणार आहे. आणि दुसरा जो सामना आहे की कोलंबिया विरुद्ध जपान, ती मला थोडीशी मजा वाटते अशीच, त्याच्याविषयी जास्त कदाचित सांगू शकेल. पण ह्या कॉन्ट्रास्टिंग स्टाईलचा सामना आहे की जपान म्हणजे प्युअर शिस्त आणि कोलंबिया म्हणजे जिलब्या. ज्या जिलब्या म्हणजे आम्ही फुटबॉलमध्ये एवढ्याकरता म्हणतोय की बॉल 5-20 करण्यामध्ये ते जास्त समाधान मानत नाही, स्वतः जाऊन धडकतात, स्वतः ते चकवत 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 बॉल घेऊन जातात. त्यामुळे एकदम कॉन्ट्रास्टिंग स्टाईलचा तो सामना आहे, त्यामुळे दोन्ही सामने जरा मजेदार ठरणार आहे. बिलकुल आशिष, मोहम्मद सलाह आल्यामुळे कशाप्रकारे इजिप्तचं स्थान आता मजबूत झालं आहे आणि किती फायदा याचा इजिप्तला होऊ शकतो, आणि एकूणच आजच्या या रशियाविरुद्ध इजिप्त या सामन्याविषयी आपण काय सांगाल? नाही, इजिप्तचं स्थान किंवा त्यांचं मनोधैर्य नक्कीच उंचावेल, पण आज रात्री आपल्याला एक गोष्ट कदाचित पाहायला मिळेल. कोणतरी संघ म्हणजे पहिला संघ बाद फेरीमध्ये जाईल तो रशिया असेल, किंवा पहिला संघ माघारी परतेल तो म्हणजे इजिप्त असेल. त्याच्यामुळे या दोन्ही संघांसाठी लढत अतिशय महत्त्वाची आहे. रशिया आपलं बाद फेरीचं तिकीट नक्कीच कन्फर्म करतील, त्यामुळे ते विजयाने खेळतील आणि इजिप्तसाठी तरी बॅटल ऑफ सर्व्हायवल आहे, म्हणजे त्यांना ह्या मॅचमध्ये विजय हा मिळवायलाच पाहिजे. आपण या वर्ल्ड कपची अजून एक गंमत पाहिली तर एकही सामना 0-0 असा गोल शून्य बरोबरीत सुटलेला नाही आहे. प्रत्येक सामन्यात गोल हे झालेलेच आहेत, म्हणजे जी ड्रॉ मॅच झाली ती सुद्धा 3-3 अशी 6 गोलची ड्रॉ झाली, त्याच्यामुळे गोल होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. आपल्याला बघता आलं आहे की व्ही ए आरमुळे पेनल्टीजचं 8 पेनल्टीज मिळालेल्या आहेत गेल्या 14-15 सामन्यांमध्ये, त्यामुळे तीसुद्धा आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. खेळाडूंना जपून खेळायला लागतं आहे कारण 32 कॅमेऱ्यांची नजर त्यांच्यावरती आहे, त्याच्यामुळे गोल तर आजच्या सामन्यात नक्कीच होणार आहे. फक्त रशिया 5-0 वगैरे असं काही जिंकेल असं वाटत नाही. मोहम्मद सालावरती प्रचंड दबाव वाटणार आहे कारण तो इंज्युरीनंतर कमबॅक करतोय, संपूर्ण देशाच्या आशा ह्या त्याच्यावरती आहेत.
आणि केवळ इजिप्तच नव्हे संपूर्ण आफ्रिका खंड आज महम्मद सालाकडे त्यांचा तारणहार म्हणून बघतोय. त्याच्यामुळे हे प्रेशर असेल ते प्रचंड असेल. तो ते किती आपण चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये पाहिलं, रिअल मॅड्रिड विरुद्ध खेळताना त्यांनी त्या प्रेशरचा मुकाबला करायचा प्रयत्न केला होता, पण थोडा त्याचं वय 25-26 आहे, तो काही फार मोठा अनुभवी नाही आहे. पण आज वर्ल्ड स्टेजवरती त्याला जागतिक स्टार व्हायची आज त्याला नक्कीच संधी आलेली आहे. दुसरे जे दोन सामने आहेत की कोलंबिया हामेस रॉड्रिगेज हा त्यांचा अतिशय गुणवान खेळाडू आहे, 2014 वर्ल्डकपमधला वन ऑफ द बेस्ट गोल त्यांनी लगावला होता. आणि जपान जसं सुनंदन म्हणाली की छोटे छोटे पासेस देऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आक्रमण करणारा देश आहे. पोलंड आणि सेनेगल पाहिलं तर सेनेगलचे अत्यंत तगडे शारीरिक क्षमता अतिशय जबरदस्त असलेले खेळाडू त्यांना आता इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळायचा अनुभव आहे. त्याच्यामुळे ते पोलंडच्या युरोपियन शैलीला चांगली टक्कर देतील. आणि शेवटी पोलंडकडनं रॉबर्ट लेवनडोस्की हे ज्याला आपण गोल मशीन म्हणता येईल तो लिलया गोल मारतो, म्हणजे त्यांनी 40-42 गोल युरोपमध्ये खेळताना गेल्या वर्षी मारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे तो 1-2 गोल नक्की सहजी ऑपॉर्च्युनिस्ट स्ट्रायकर ज्याला म्हणता येईल तसा तो आहे. आणि सेनेगलचा भक्कम बचाव असा तो सामना रंगेल. त्यामुळे या परस्पर विरोधी शैलीचे सामने आणि नंतर 11:30 ब्लॉक बस्टर असं म्हणता येईल असे आजचे तिन्ही सामने नक्कीच रंगतदार आहेत. आजची संध्याकाळ आणि आजची रात्र ही फुटबॉल प्रेमींसाठी नेहमीप्रमाणेच पर्वणी घेऊन येणारी ठरणार आहे. धन्यवाद आशिष आणि सुनंदन तुम्हा दोघांचेही या चर्चेसाठी आपण वेळ काढलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. यानंतर फुटबॉल शुटबॉल या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.